तील अनेक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत आणि या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण पोहोचवण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून सुद्धा सुरू आहे दररोज सकाळ संध्याकाळ पाचशे जणांच्या जेवणाची सोय के केली जाते मोफत जेवणासोबतच गरज पडेल तिथे रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर देखील देण्याचं काम केलं जात आहे सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच ठिकाणी हॉटेल बंद आहेत आणि त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होतीये ही गैरसोय टाळण्यासाठी सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे जिथे तिथे आपले पेशंट ऍडमिट आहेत त्यांच्या नातेवाईकांना भेटलेलं आहे आणि प्रत्येक नातेवाईकाला भेटून आम्ही त्यांचं नाव नंबर आणि त्यांचं गाव सगळं लिहून घेतोय आणि नाव लिहून घेतोय आणि ज्यांना कधी पाहिजे सकाळी डबे संध्याकाळी डबे अशी नोंद करतोय जेवण तयार करायची कर, तयारी म्हणजे तयार करून द्यायची तयारी स्वीकारली आम्ही चांगल्या पद्धतीनं दर्जेदार जेवण म्हणजे जसं आपल्या कुटुंबातल्या नातेवाईक आपण दवाखान्यात त्या पद्धतीने जेवण आम्ही तयार करून देतोय पंधरा सिलेंडर आमच्याकडे होते आज बावीस तेवीस सिलेंडर आम्ही रुग्णांपर्यंत पोच करतोय त्याच्यानंतर आम्ही सांगलीमध्ये एक मे रोजी रक्तदान शिबीर घेतलं दोनशे सात रक्त आम्ही रक्ताच्या बॅग आम्ही ब्लड बँकेला दिल्या तर कोरोना काळामध्ये अनेक संघटना आणि संस्था